नमस्कार मित्रांनो, YP अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघूया पोलीस भरती 2020 यामध्ये जे काही आपण अतिसंभाव्य टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे, टेस्ट सीरीज क्रमांक 2 यासाठी जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, प्रश्नपत्रिका क्रमांक 6 याची आंसर की आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या अगोदर गणिताचे जे 25 प्रश्न आहे त्याची आंसर की आपण या अगोदर घेतलेली आहे। तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बुद्धिमत्ता जे 25 प्रश्न आहे त्याची आंसर की आज आपण स्पष्टीकरणासह घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, आपली टेस्ट सीरीज सुरू झालेली आहे। आता जो पेपर असणार आहे आपला तो असणार आहे 11 मे, या दिवशी दुसरा पेपर असणार आहे। तर जे उमेदवार टेस्ट सीरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे, जे उमेदवार पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीजसाठी इच्छुक असतील त्यांनी। बघा मित्रांनो, तर यामध्ये यानंतर आपल्याला जे काही बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न विचारले गेलेले आहे ते आहे 76 ते 100 या दरम्यान, त्याची आपण आन्सर की आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। बघा मित्रांनो, यामध्ये 76वा जो पहिला आणि 76वा प्रश्न आहे तो बघूया। वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे, त्यानंतर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 28:2 होते, तर मुलांचे आजचे वय किती? आता मुलगा आणि वडील यांच्या वयाची बेरीज आहे 80 वर्ष, त्यानंतर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 28:2। आता 10 वर्षापूर्वी म्हणजे दोघांचे 10-10 वर्ष म्हणजेच 60 वर्ष दोघांची बेरीज येणार 10 वर्षापूर्वी। आता त्याचं गुणोत्तर होतं 28:2, तर वडील आणि हा मुलगा, तर वडिलाचं होतं 8x आणि मुलाचं होतं 2x। आता या ठिकाणी 8 आणि 2 जर केलं आपण 10, आता 6 जर भाग दिलं याला, तर या ठिकाणी बघा 14 9 6 60 या ठिकाणी दोघांचं गुणोत्तर आहे 10, तर या 10 भाग देऊया, या ठिकाणी 6 उत्तर येणार आहे। आता 6 उत्तर आल्यानंतर आपल्याला विचारलं काय, या ठिकाणी बघा 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 28:2 आहे, तर मुलाचं आजचं वय विचारलं आपल्याला। आता या ठिकाणी 6 उत्तर आलं, तर मुलाचं वय काय, आता 2x आहे या ठिकाणी, तर एक्सची किंमत 6 आली, साईन 2 × 12 या ठिकाणी मुलाचं वय 12 येणार आहे, 12 येणार आहे, परंतु कधी? 10 वर्षापूर्वी। आणि आजचं जर विचार केलं म्हणजे 10 वर्षापूर्वी म्हणजेच आजचा जर विचार केला यात आपल्याला 10+ करावे लागतील, म्हणजेच या ठिकाणी 12 अधिक 10 बरोबर या ठिकाणी 22 मुलाचं वय येणार आहे, तर ए नंबरचं जे ऑप्शन आहे अ 22 ह्याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर समोरचा प्रश्न, एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर दोन विषयांच्या घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आता या ठिकाणी पहिले नापास आहे, त्यानंतर सुद्धा नापास आहे आणि दोनही विषयात नापास आहे। आता एका विषयात नापास, नंतर पहिले गणितात, नंतर इंग्रजीत आणि आता दोन्ही विषयात। आता या ठिकाणी काय करायचं आहे, सर्वप्रथम सोपी ट्रिक आहे, जी ट्रिक आहे ती आहे, सर्वप्रथम जे नापास विद्यार्थी आहे एका विषयातले ते या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे 30, त्यानंतर त्याला बेरीज करायचे दुसऱ्या विषयातले विद्यार्थी, या ठिकाणी बघा दुसऱ्या ज्या विषयात विद्यार्थी आहे ते आहेत 20%, म्हणजेच या ठिकाणी 20 आहे, त्यानंतर दोनही विषयात जे नापास झालेले ते आहेत 10%, या ठिकाणी दोनही विषयात म्हणजे या ठिकाणी वजा करावा लागेल। आता याची बेरीज करूया, 30 आणि 20 50 50 मधून 10 वजा केले तर या ठिकाणी उरणार आहे 40। आता 40% आले, परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे की किती टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले। आता ही टक्केवारी कशाची आहे, नापासांची, तर आता 100 मधून आपल्याला 40 वजा करावे लागतील, 100 वजा 40 बरोबर या ठिकाणी येणार आहे 60, म्हणजेच 60% जे विद्यार्थी आहे ते असणार आहे उत्तीर्ण आणि जे 40% आहे ते असणार आहे अनुत्तीर्ण। तर आता या ठिकाणी उत्तीर्ण विचारलं आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे 60%, या ठिकाणी डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर समोरचा प्रश्न, डीचा वर्ग बरोबर 20, एफचा वर्ग बरोबर 42 आणि जेचा वर्ग बरोबर किती? तर या ठिकाणी एक संबंध जर लक्षात घेतला, डीचा जो क्रमांक आहे तो आहे 4 ABCD मध्ये, ABC आणि D, या ठिकाणी बघा ABC आणि D, डीचा क्रमांक आहे 4, त्यामुळे येथे 4 घेतलेलं आहे त्यांनी। आता यानंतर काय केलेलं आहे बघा, 4 चा वर्ग केला, 4 चा वर्ग करून पुन्हा तीच संख्या त्यात मिसळवली, म्हणजे 4 क्रमांकाची संख्या त्यात मिसळवली, म्हणजे 4 चा वर्ग 16 अधिक हे 4
म्हणजेच या ठिकाणी आलेला आहे 20, म्हणजे या ठिकाणी बघा डी चा वर्ग बरोबर 20 बरोबर आलाय. आता या ठिकाणी समोरची संख्या काढायची आपल्याला, एफचं सुद्धा तशाच पद्धतीने काढलं तर 42 येणार आहे. आता जे चा वर्ग आहे आपल्याकडे, आता जे चा जो क्रमांक आहे तो आहे 10वा, 10चा वर्ग या ठिकाणी करावा लागणार आहे आपल्याला. 10चा वर्ग आहे 100, आणि या ठिकाणी पुन्हा 10 नंबरवरती जे आहे म्हणून हा 10 यामध्ये प्लस करायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर येणार 110. ब नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न 5, 9, 17, 33 आणि 65 यातील जर संबंध लक्षात घेतला तर 5 आणि 5च्या नंतर अगोदरची संख्या कोणती आहे तर 4, त्याची बेरीज करायची आहे. 5 आणि 4 बरोबर किती झाले 9. आता या ठिकाणी बरोबर 9 आल्या. आता 9च्या समोरची संख्या आहे 8, म्हणजेच 9 अधिक 8 बरोबर 17, म्हणजे ज्या ठिकाणी ही संख्या आली. आता तशाच पद्धतीने आपण समोरसमोर जर गेलो तर 65च्या आधीची संख्या आहे 64 आणि हे 65, म्हणजे याची बेरीज करावी लागेल आपल्याला 9 आणि 7 × 12, म्हणजे ज्या ठिकाणी येणार 129. क नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, एका सांकेतिक लिपीत डॉग हा शब्द जी आर जे असा लिहितात तर त्याच पद्धतीने मॅन हा शब्द कसा लिहाल. आता डी ओ जी साठी जी आर जे हा शब्द लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर मॅनसाठी कोणता शब्द येईल. आता या ठिकाणी जर विचार केला आपण डी, डीच्या नंतर ई आणि एफ जर सोडला तर जी येत आहे, ओच्या नंतर पी आणि क्यू सोडला तर आर येत आहे, जीच्या नंतर अशाच पद्धतीने दोन अंकमध्ये जर सोडले तर आपल्याला मिळणारा जो शब्द आहे डी ओ जीच्या ऐवजी जी जे सॉरी जी आर जे मिळणार आहे. त्याच पद्धतीने यम हा जो शब्द आहे, आता यम हा शब्द याच्या यमच्या नंतर दोन अक्षरं सोडावे लागेल आपल्याला, यम एन ओ, यन आणि ओ सोडावं लागेल, म्हणजे या ठिकाणी पी येणार आहे. त्यानंतर एच्या नंतर बी आणि सी जर सोडलं तर डी येणार आहे आणि क्यूच्या नंतर पी आर जर सोडलं तर या ठिकाणी सॉरी यनच्या नंतर ओ पी जर सोडलं, यनच्या नंतर ओ पी जर सोडलं तर या ठिकाणी येणार आहे क्यू, म्हणजेच पी डी क्यू याचं उत्तर येणार आहे डी नंबरचं ऑप्शन, याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा, तूर, ज्वारी, गहू आणि बाजरी. आता ज्वारी, गहू आणि बाजरी हे तीनही जर विचार केले आपण, हे तीनही तृणधान्य आहेत आणि तूर जर बघितली तर हे तूर जी आहे मित्रांनो ती आहे कडधान्य, त्यामुळे हा जो घटक आहे तूर हा घटक यामध्ये वेगळा असणार आहे, विसंगत असणार आहे, कारण बाकीचे तृणधान्य आणि तूर हे कडधान्य आहे. यानंतर समोरचा प्रश्न, एका संख्येच्या 9 पट व 12 पटचा फरक 30 आहे तर ती संख्या कोणती. आता एक संख्या आहे 9 पट आणि 12 पट, त्याचा फरक 30 आहे, म्हणजेच या ठिकाणी 12 वजा 9 करावा लागेल आपल्याला, म्हणजे या ठिकाणी मिळणार आहे 30, म्हणजे ती संख्याचा फरक कितीचा आहे 30, या ठिकाणी 30 छेदात 3 करावं लागेल, या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे 10. आता या ठिकाणी काय विचारलं आहे आपल्याला तर ती संख्या कोणती, तर 10च्या पट म्हणजे 90 या ठिकाणी, या ठिकाणी 120, म्हणजे 30चा फरक असणार आहे, म्हणजे ते उत्तर येणार आहे 10, म्हणजेच 30 संख्या असणार आहे 10, डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया, यामध्ये बघा 1 जानेवारी 2010 रोजी सोमवार असल्यास त्या वर्षात एकूण किती वेळा गुरुवार येईल. आता एका वर्षात जे आठवडे असतात ते असतात 52 आणि त्याचबरोबर या ठिकाणी गुरुवार, या ठिकाणी सोमवार विचारलाय, या ठिकाणी सोमवार असल्यास त्या वर्षात एकूण किती गुरुवार असतील, तर या ठिकाणी गुरुवार जे असणार आहे ते असणार आहे 52, बी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, विसंगत घटक ओळखा, कांदे, बटाटे, कोबी आणि गाजर. तर कांदा, बटाटे आणि गाजर हे जे आहे मित्रांनो ते जमिनी खाली येतात आणि कोबी जमिनीवर येते, त्यामुळे हा जो घटक आहे तो विसंगत घटक आहे, त्यामुळे याचं उत्तर क नंबरचं ऑप्शन कोबी असणार आहे. यानंतर एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात, तीच इमारत 150 मजुराकडून किती दिवसात पूर्ण होईल. आता या ठिकाणी पहिली जी इमारत आहे ती 30 मजुराकडून 60 दिवस लागतात, तीच इमारत बांधण्यासाठी 150 मजुराला किती दिवस लागतील. आता या ठिकाणी या वरच्या पहिल्या ज्या दोन संख्या आहेत त्या वरती मांडून घ्यायच्या आहे आणि जी दुसरी संख्या आहे ती छेदात मांडून घ्यायची आणि याचा भागाकार करायचा. हा शून्य कटला, 3 × 5 = 15, वरती 60 आणि छेदात 5 उरलेत. आता 5 ने 60 भाग देऊया पुन्हा, 5 ने जर 60 भाग दिला, 5 × 1 = 5 आणि 5 × 2 = 10, तर त्यासाठी 112 मजुरांकडून
ती 12 दिवसात पूर्ण होणार आहे. या ठिकाणी बघा 12 उत्तर आलं आहे आपलं, ए नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आहे. यानंतर 27 12 पट ही 36 किती पट आहे. आता 27 12 पट सर्वप्रथम आपल्याला काढावा लागेल, म्हणजे 27 × 12 करावा लागेल. आता या ठिकाणी 27 × 12 जर केला आपण तर याचं उत्तर येणार आहे 324. आता या ठिकाणी बघा, आता काय विचारलं आपल्याला, 36 ही किती पट असेल, म्हणजे ज्याला 36 आपण भाग देऊया. आता 36 जर याला भाग दिलं तर तो भाग जाणार आहे या ठिकाणी 9, म्हणजेच 36 × 324. तर याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, 36 × 9 पट असणार आहे, म्हणजे क नंबरचं जे ऑप्शन आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न, आज गुरुवार आहे, परवानंतर पहिला वार कोणता. यानंतर बघा मित्रांनो, आज कोणता वार आहे, गुरुवार आहे, आणि परवानंतर पहिला वार, म्हणजेच आज गुरुवार, उद्या परवा आणि पहिला वार. या ठिकाणी काय विचारलंय, आज गुरुवार आहे, परवानंतर पहिला वार, म्हणजेच आज नंतर उद्या येणार आहे, उद्यानंतर परवा येणार आहे, परवानंतर पहिला दिवस येणार आहे. आता गुरुवार आज आहे, उद्या शुक्रवार असणार, परवा शनिवार असणार, आणि पहिला दिवस जो असणार आहे त्यानंतर परवानंतर तो असणार आहे रविवार. त्यामुळे याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो, अ नंबरचं ऑप्शन रविवार ह्याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पुस्तक, जसा पुस्तकाचा पुस्तकालयाशी संबंध आहे, तसाच कशाचा संबंध फायलीसोबत असणार आहे. तर बघा मित्रांनो, जसंच पुस्तकं पुस्तकालयात असतात तसंच फोल्डर हे फाईलमध्ये असतात. त्यामुळे याचं उत्तर जे असणार आहे क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, अमोल पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला दिशा मांडून घ्यावी लागेल. या ठिकाणी बघा, सर्वप्रथम आपल्याला दिशा मांडत असताना वरती उत्तर दिशा मांडावी लागेल, खाली दक्षिण दिशा असणार आहे, त्यानंतर इकडे पूर्व असणार आहे आणि इकडे पश्चिम असणार आहे. आता या ठिकाणी काय विचारलंय, अमोल पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. आता अमोल या ठिकाणी तोंड करून उभा आहे इकडे पश्चिमेकडे. त्यानंतर काय विचारलंय, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळला. आता घड्याळाचा काटा अशा पद्धतीने फिरतोय, म्हणजेच ह्या पद्धतीने फिरतोय घड्याळीचा काटा, तर या ठिकाणी पश्चिमेकडून इकडे फिरेल, तर या ठिकाणी 45 अंशात वळला तो. आता या ठिकाणी बघा, 45 अंश म्हणजेच या ठिकाणी असणार आहे, 90 जर असतं तर उत्तरेकडे असतं, परंतु 45 अंश मधी असणार आहे. आता या ठिकाणी वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला ह्या दिशासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याचं तोंड आता ह्या दिशेला असणार आहे, म्हणजेच इकडे त्याचं तोंड असणार आहे. तर या ठिकाणी दिशा करत असताना, या ठिकाणी बघा मित्रांनो, पूर्वेच्या आणि उत्तरेच्या मधली जी जागा आहे त्याला आपण काय म्हणतो, इकडचा जो हा भाग आहे त्याला आपण ईशान्य म्हणतो. यानंतर आग्नेय, इकडे नैऋत्य आणि इकडे वायव्य. तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, त्याचं जे तोंड असणार आहे ते असणार आहे वायव्य दिशेला. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे ब नंबरचं ऑप्शन वायव्य करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, शेजारील आकृतीत एकूण किती आयत आहेत. या ठिकाणी सर्वप्रथम मांडणी करून घ्या, आपण जे बॉक्स दिसत आहे त्याला नंबर देऊया, आयत दिसत आहे त्याला 1, 2, 3, त्यानंतर 4, 5, 6 आणि 7. यानंतर पुन्हा वरतून जे नंबर दिसत आहे, बॉक्स दिसत आहे त्यालासुद्धा देऊया 1, 2 आणि 3. या ठिकाणी आता उभ्या ज्या अंक आहेत त्याची बेरीज करूया, 1 + 2 + 3 म्हणजेच या ठिकाणी झाले 6, आणि 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7. आता या ठिकाणी याची जर बेरीज केली, 7 × 3 = 10, 6 × 4 = 10 म्हणजे 20 × 5 = 25, 25 × 3 = 28 म्हणजेच या ठिकाणी याची बेरीज येणार आहे 28. आता या ठिकाणी बघा, 6 × 28 जर बेरीज केली आपण, 6 × 8 या ठिकाणी होणार आहे 14, 14 = 4 हातचा पुन्हा 1 आला, आणि हे 3 म्हणजे 34 येणार आहे. आता सर्वप्रथम 34 आयत आले यामध्ये, बघा मित्रांनो या ठिकाणी 34 उत्तर येणार आहे, परंतु या ठिकाणी हा जो मधला आयत आहे तो कॉमन आपण इकडूनही मोजताना घेतला आणि इकडूनही मोजताना घेतला, त्यामुळे त्याचं 1 मायनस करावा लागेल. या ठिकाणी 33 येणार आहे, 34 मधून 1 मायनस केल्यावर, म्हणजेच या आकृतीत एकूण 33 आयत आहेत, ब नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, खालील आकृतीत किती चौकोन आहेत. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला चौकोनाची पुन्हा संख्या मोजून घ्यावी लागेल. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या ठिकाणी उभी मांडून घेऊया, 1, 2, 3, 4 आणि 5. आता या ठिकाणी बघा, वरती आडव्या पद्धतीने 6 बॉक्स आहेत आणि उभ्या पद्धतीने 5 बॉक्स आहेत. आता जे याची बेरीज करून घ्या आपण, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याची जर बेरीज केली तर ती येणार आहे 21, आणि 1, 2, 3, 4, 5 याची जर बेरीज केली तर ती येणार आहे
15. आता 15 आणि 21 ची याची बेरीज झाली 15, याची बेरीज झाली 21. तर आता 15 आणि 21 चा गुणाकार करूया. 15 आणि 21, 15 एक 15, 15 सीला 5, हातचा पुन्हा 1 आला आणि त्यानंतर 15 दुणे 30, 30 आणि 1 31 म्हणजे 315. तर या ठिकाणी 315 चौकोन येणार आहे, क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर डी आय एल पी वाय विसंगत घटक ओळखा. यामध्ये 5 अंक देण्यात आले, त्यापैकी विसंगत घटक कोणता आहे तो ओळखायचा आहे. आता सर्वसाधारण यामध्ये मांडून घेऊया डी आय एल पी आणि वाय. आता ए बी सी डी मध्ये डीचा क्रमांक आहे 4, त्यानंतर आयचा क्रमांक आहे 9, त्यानंतर यलचा जो क्रमांक आहे तो आहे 12, त्यानंतर पीचा जो क्रमांक आहे तो आहे 16 आणि वायचा जो क्रमांक आहे तो आहे 25. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, एक सर्वसाधारण जर आपण विचार केला तर 4 ही वर्गसंख्या आहे, 9 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, 16 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, 25 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, परंतु 12 ही वर्गसंख्या नाही. त्यामुळे हा जो घटक आहे तो विसंगत आहे आणि 12 कशासाठी घेतलेला आहे, यलसाठी. त्यामुळे या उदाहरणामध्ये यल हा विसंगत घटक येणार आहे, अ नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे. यानंतर खालील पर्यायामधून जुळणारी संख्या शोधा. आता या ठिकाणी आपल्याला सहसंबंध लक्षात घ्यायचा आहे, तर सर्वसाधारण जर आपण या ठिकाणी सहसंबंध लक्षात घेतलं, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 8 आहे. आता या ठिकाणी 9चा वर्ग वजा 8चा वर्ग जर केला तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा, 9चा वर्ग 81 वजा 8चा वर्ग 64 जर केलं आपण तर या ठिकाणी याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला 17, म्हणजेच आपलं जे उत्तर आहे 17 या ठिकाणी मिळणार आहे. तशाच पद्धतीने 6चा वर्ग करूया वजा, या ठिकाणी 4चा वर्ग वजा करायचा आहे, 6 6 36 वजा 4चा वर्ग 16, म्हणजेच 36 जर 16 वजा केले तर या ठिकाणी उरणार आहेत बरोबर, 16 जर 36 वजा केले या ठिकाणी बाकी उरणार आहे 20, म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे 20, डी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे या ठिकाणी डी. त्यानंतर समोरचा प्रश्न, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 आहे, त्यांच्या वयाची बेरीज 40 असल्यास बीचे वय किती. आता ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 2 3, म्हणजेच ए बरोबर 2x, बी बरोबर 3x, त्यानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे तर ती आहे 40. आता या ठिकाणी 40 असल्यावर 2x आणि 3x म्हणजेच 5x होणार आहे, 5x बरोबर 40x. आता 5x बरोबर 40 म्हणजेच x बरोबर 40 भागीला या ठिकाणी येणार आहे 5. आता 5 जर 40 भाग दिलं, 5 8 40, म्हणजेच एक्सची किंमत आली आपल्याकडे 8. यानंतर आता काय विचारलंय, तर बीचं आजचं वय विचारलं, एक्सची किंमत 8 आहे, बीचं काय वय आहे 3x, म्हणजेच 3x किंमत किती आहे या ठिकाणी 8 आहे, एक्सची किंमत 8 आलेली आपल्याकडे. तर आता या ठिकाणी 3x आहे, म्हणजेच एक्सची किंमत या ठिकाणी गुणाकार आता 8 लिहावी लागेल, म्हणजेच 8 3 24, म्हणजेच बीचं जे वय असणार आहे ते असणार आहे ब नंबरचं ऑप्शन 24. एचं जर वय विचारलं असतं तर या ठिकाणी 2 आणि एक्सची किंमत आहे 8, 2 8 16, म्हणजेच एचं वय आलं असतं 16. तर या ठिकाणी आपल्याला बीचं विचारलंय, त्यामुळे ब नंबरचं ऑप्शन 24 याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, 6 विरुद्ध बाजूस कोणता अंक असेल. आता या ठिकाणी हे ठोकळे दिलेले आहेत आणि यावरती अंक मांडलेले आहे आणि 6 विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे. तर आता या ठिकाणी बघा, 6 बाजूस असणारे अंक सर्वप्रथम आपण मांडून घेऊया 6 बाजूला. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम 6 लिहून घ्या. 6 बाजूला कोणता आहे, 2 आहे आणि 3 आहे, 2 आहे आणि 3 आहे, म्हणजे 6 विरुद्ध 2 पण येणार नाही आणि 3 पण येणार नाही. या ठिकाणी दुसऱ्या याच्यामध्ये बघा, 2 आहे आणि 4 आहे, 2 कॉमन आहे, वरती पण आहे, या ठिकाणी आपण 4 लिहून घेऊया. यानंतर 6 इकडे 5 सुद्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी 5 पण लिहून घेऊया. त्यानंतर 6 विरुद्ध दिशेत या ठिकाणी बघा, 2 नसणार आहे, 3 नसणार आहे, 4 नसणार आहे आणि 5 नसणार आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा, 2 3 4 आणि 5 नसणार आहे, म्हणजे 2 नसणार आहे, 3 नसणार आहे, 4 नसणार आहे, 5 तर ऑप्शनमध्येच नाही आहे, बाकी उरला 1, म्हणजेच 6 विरुद्ध जो अंक असणार आहे तो असणार आहे 1, अ नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, 2 3 चा जसा संबंध आहे तसा 5 कशाचा संबंध असणार आहे. तर या ठिकाणी ज्या संख्या देण्यात आलेल्या मित्रांनो, 2 3 आणि 5 त्यानंतर समोरची संख्या, तर या क्रमवार मूळ संख्या देण्यात आलेल्या आहे. पहिली मूळ संख्या जी आहे या ठिकाणी क्रमवार जी संख्या आहे 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5 आणि त्यानंतर येणार आहे 7. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे डी नंबरचं ऑप्शन 7 करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, उंट राजस्थान, जसा उंटाचा संबंध राजस्थानची आहे
तसा कशाचा संबंध केरळशी आहे? तर जसं राजस्थानमध्ये उंट प्रसिद्ध आहे तसंच केरळमध्ये हत्ती प्रसिद्ध आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे अ नंबरचं ऑप्शन, हत्ती याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, भारत लोकशाही चीन काय? आता भारताचा भारतामध्ये जशी लोकशाही आहे तशी चीनमध्ये काय आहे? तर तशीच चीनमध्ये साम्यवाद आहे, म्हणजेच या ठिकाणी साम्यवादी राजवट आहे चीनमध्ये, तर साम्यवादी राजवट, त्यामुळे याचा जो संबंध असणार आहे तो असणार आहे क नंबरचा ऑप्शन, साम्यवाद याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, विसंगत घटक ओळखा, चीन, बांगलादेश, क्युबा आणि उत्तर कोरिया. तर या ठिकाणी हे जे चीन, बांगलादेश, क्युबा आणि उत्तर कोरिया यातला जो ब नंबरचा ऑप्शन आहे, बांगलादेश, क्युबा आणि उत्तर कोरिया, हे जे तीन देश आहे मित्रांनो, या तीन देशामध्ये लोकशाही आहे. आणि या ठिकाणी पुन्हा तशाच पद्धतीचा जो प्रश्न आहे, चीन यामध्ये साम्यवादी राजवट आहे, त्यामुळे हा जो घटक आहे चीन हा या ठिकाणी विसंगत आहे, अ नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा 100वा आणि ह्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न, एका रांगेत अनिलचा समोरून 20वा क्रमांक आहे व पाठीमागून 15वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण किती मुली आहे? आता समजा अनिल या ठिकाणी उभा आहे, समोरून त्याचा 20वा क्रमांक आहे, म्हणजेच 20व्या क्रमांकावर अनिल आहे, म्हणजे त्याच्या इकडे 19 जण असणार आहे. पाठीमागून 15व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच इकडे 14 जण आणि त्याचा 15वा क्रमांक. आता 19 आणि 14ची जर बेरीज केली आपण, ती येणार आहे 33. आता 33 बेरीज आल्यानंतर या ठिकाणी अनिलचा एक क्रमांक या ठिकाणी अनिल आहे, तर तो एक आहे, म्हणजेच या ठिकाणी 34 असणार आहे. तर या ठिकाणी एकूण रांगेत 34 जण आहे, ब नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो 34 ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, त्यामुळे उत्तर बी 34 बरोबर आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे गणित आणि बुद्धिमत्तेचे 25-25 प्रश्न आहे ते आपण या व्हिडिओमधनं घेतलेले आहे. त्याचबरोबर जे यानंतरची जी टेस्ट असणार आहे ती असणार आहे 11 मेला आपली, त्यामुळे जे उमेदवार इच्छुक असतील टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी पोलीस भरतीची, त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती त्यांनी संपर्क करायचा आहे पोलीस भरती टेस्ट सिरीज म्हणून. व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा किंवा कॉलसुद्धा करू शकता. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने गणित आजचा बुद्धिमत्तेचे 25 प्रश्नाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.